बघूया आपल्या संघासाठी ते दोघं काय करू शकतात. आणि गोलंदाजीसाठी विराज राजेश मोरे हे आलेले आहेत. आगरी बॉईज संघाचे आयकॉन प्लेयर आहेत विराज राजेश मोरे. पाच वाईड त्यांच्या नावावर, पाच वाईड व गडबड नको करू. विराज यांचा पहिला वाईड, पहिला स्वाईड झालेला आहे. विराज मोरे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. विराज मोरे उत्कृष्ट गोलंदाज आहेत आगरी बॉईज संघाचे. अतिशय सुंदर एक चोरटी धाव घेतलेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगला. दोन धावा झालेले आहेत. अशा प्रकारे आता स्ट्राइक वर आलेले आहेत वरद माळी. तांबडे यांना काही चेंडू दिसलेला नाही, ते फक्त आपल्याला एपीएलला बघायला मिळतात. विराज यांचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. बॉलला थोडीशी गती, सुंदर गती अतिशय. आणि पंचांकडे दात मागतायत कॉट अँड बोल्ड, परंतु ते पंचाने फेटाळलेला. कुमार म्हात्रेकडून विराज यांचा पुढचा चेंडू आणि पंचांचा इशारा वाईड. धाव संकेत भर. दोन बॉल किती, चार झाले आता. अशा प्रकारे आतापर्यंत फक्त दोन चेंडू झालेले आहेत आणि चार धावा. आणि सुंदर चेंडू, सुंदर असा डॉट चेंडू विराज मोरे. सुंदर अशी गोलंदाजी चाललेली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त वरद माळी यांना विराज मोरे यांचा बॉल कळत नाहीये आणि ते बॉल डॉट होतात आहे. गोलंदाज विराज मोरे, क्षेत्ररक्षण राजेश मोरे. एकही धाव नाही. विराज यांचा पुढचा चेंडू सुंदर, सुंदर टपली. धाव संख्येत भर. धाव संख्या एक ने वाढलेली आहे. सुंदर अशी टपली सुजित यांनी मारलेली आहे. आता विनायक. विराज यांचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. आतापर्यंत दोन वाईट टाकलेले आहेत त्यांनी. अतिशय सुंदर, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर विकेट किपिंग. एकही धाव नाही मिळालेली आहे. अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आहे. एकूण धावा झालेले आहेत. आता पहिलं षटक संपलेलं आहे आणि सहा धावा, सहा धावा यांनी खर्च केलेले आहेत. धाव वाटले ना. पहिला षटक संपलेला आहे. विराज मोरे यांनी पहिला षटक टाकलेला आणि दुसऱ्या षटक साठी त्यांचेच पप्पा आलेले आहेत. तांबडे चष्मा तरी काढा, नाहीतर दुसरी चष्मा बदलून या. तुमच्याकडे बॉल आल्यानंतर दिसत नाही एवढ्या दुपारीच. सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. सुंदर अशी गोलंदाजी राजेश मोरे. टप्प्यावर चेंडू टाकतायत. एक धाव मिळालेले आहेत. सर्वेश यांना एक चेंडू मिळत नाही आहे. आणि पंचांचा इशारा वाईट. बॉल
जर स्टंप पडलेला असेल तर तो तुम्हाला स्टंप उचलून आउट करता येईल. खाली पडलेल्या स्टंपला मारायचं नाही आहे, अन्यथा नॉट आउट. राजेश मोरे. आणि अशा प्रकारे दुसरं षटक चालू. चार चेंडू आणि 12 धावा झालेल्या आहेत. आणि ह्या बगल्या कुठे गेल्या? आणि अशा प्रकारे सुंदर अशा ह्या बगल्या. आणि अशा प्रकार अशा प्रकारे गचाड असं क्षेत्र रक्षण आखरी चार जसे संघाकडून आपल्याला बघायला मिळतोय. अग्री वॉरियर्स आणि फायटर्सचे कृपया स्टेज जवळया. दोन षटक 16 दुसरं षटक समाप्त. 16 धावा झालेले आहेत अग्री स्ट्रायकर्स या संघाचे. आणखी एक सुंदर फटका, आणखी एक धाव. धाव संख्या झालेली 18. यापुढील होणारा सामना आगरी वॉरियर्स विरुद्ध आगरी फायटर्स आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आगरी फायटर्स या संघाने. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते समीर म्हात्रे यांच्या माध्यमातून. वाईड चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सुंदर असं क्षेत्ररक्षण विराज मोरे यांच्याकडून आपल्याला बघायला मिळतोय. आणि सुंदर अशी फिल्डिंग आणि हे धावचित झालेले आहेत अतिशय सुंदर. शैलेश म्हात्रे यांच्याकडे चेंडू गेल्यानंतर पहिली वेळ तो पकडला जात नाही, त्यामुळे एक धाव सहज मिळते. धाव संख्या झालेली आहे 24. आखरी चार्जर्स यांचे कर्णधार आहेत आणि त्यांना बॉल मिळत नाही आहेत. गचाड असं क्षेत्र रक्षण शैलेश म्हात्रे यांच्याकडून आपल्याला बघायला मिळते. तिसरं षटक समाप्त. टोटल धाव संख्या झालेली आहे 24. आखरी स्ट्रायकर्स या संघाची. तिसरा षटक समाप्त. धावसंख्या 24 झालेली आहे. अशा प्रकारे चौथा षटक घेऊन येत आहे कुमार अरुण म्हात्रे. हे सुद्धा फक्त आपल्याला एपीएललाच बघायला मिळतात.
सुंदर अशी गोलंदाजी चाललेली आहे कुमार मात्रे यांच्याकडून. सुंदर असं खोल टप्प्यावर चेंडू टाकत आहेत ते. दहा संख्या झालेली आहे 25. कुमार यांचा पुढचा चेंडू. अतिशय त्याची कड घेऊन गेलेली आहे. एक धाव घोषित. धाव संख्या झालेली आहे 26. पुढचा चेंडू आणि हा वाईट पंचांचा इशारा. अतिरिक्त एक धाव प्लस नो बॉल आहे. नो बॉल आहे. दोन धावा. आणि हा फलंदाज बाद होताना सुजित. अशा प्रकारे चौथा षटक समाप्त. फिल्डिंग आहे. सेकंड इनिंग चालू होते.
जिंकलेला आहे। पुढील होणारा सामना आगरी वॉरियर्स विरुद्ध आगरी फायटर्स या दोन्ही संघांनी रेडी राहावे। पुढील होणारा सामना त्यांचाच आहे। पायाला लागलाय त्याचा बॉल आणि सगळेच अंपायर झाले तर कसं चालेल यार। नाही 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 हा वाईड वाईड अविनाश सेकंड बॉल वाईड 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 अजून एकही बॉल झालेला नाही आहे। आणखी एक धाव धाव संख्या झालेली आहे तीन। एक चेंडू तीन धावा झालेले आहेत आगरी चार्जर्स या संघाच्या। शैलेश माते स्वतः कर्णधार स्ट्राईकला आहेत। बघूया आपल्या संघासाठी ते काय करतात आहे। आणखी एक धाव धाव संख्या झालेली आहे चार। दोन चेंडू चार धावा झालेल्या आहेत। कृपया पाठीमागे जी लाईन आहे सफेद त्याच्या थोडं मागे या तुम्ही प्रत्येकाने, उद्या त्याचाही प्रॉब्लेम होईल। व्हाईट लाईनच्या पाठी राहावे सगळ्या खेळाडूंनी। आणि कॅच आउट सुंदर अशी किपिंग सुजित यांच्याकडून बघायला मिळते आणि फलंदाज बाद होत आहेत शैलेश मात्रे। लास्ट चेंडू मोरे सागर मोरे पहिला व्ह्यू बघा पहिल्या अँगल ने बघून घ्या सागर मोरे चला
साऊंड दादा आवाज इतर सगळ्यांनी बाजूला वा अशी सिच्युएशन पुन्हा ग्राह्य धरली जाणार नाही अंपायरचा डिसिजन शेवटचा असेल डीआरएस वगैरे सिस्टम आपल्यात नसेल आणि पंचांना विनंती करतो की त्यांनी निर्णय घेताना विचार करा आणि स्वतःच्या मोबाईल मध्ये लाईव्ह बघा चला सामन्याला सुरुवात करा असं जर प्रत्येक वेळेला जर डीआरएस घेत असलो तर आपल्याला आज दिवस पुरणार नाही आपल्याकडे दोन लाईन पंच एक लेग लेग पंच असताना देखील आपण डीआरएस घ्यायचाच का हॅलो अंपायरना विनंती आहे एखाद्या निर्णयामध्ये तुम्हाला शासनकता असेल तर तुम्ही थोडा वेळ घेऊन आणि तपासून निर्णय द्यावा दोन्ही अंपायरना विनंती आहे पुनश्च अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घ्या आणि सर्वांनी सहकार्य करा एपीएल आपलीच आहे चला सामन्याला सुरुवात करा संघ पोचलेले 10-30 धावा करायच्या आहेत आणि सुंदर टपली धाव संख्या झालेली 11 कोण आहे कोण आहे अरे धाव देतील तिकडं आता जाईल ते हा सुंदर चेंडू आणि हे त्रिफळाचे सुंदर चेंडू आणखी एक धाव घोषित सुंदर अशी टपली विराज मोरे यांच्या बॅटीतून आपल्याला बघायला मिळते हे सुद्धा खूप चांगले ऑलराऊंडर आहेत विराज
आणि जवळांचा फुल टॉच विकेट सतरा झाले असतील ना सतरा झाले तेरा पाहिजे दहा बॉला तेरा रनांची आवश्यकता हॅलो वन साईड हिरो आहे वन साईड हिरो हाय विराज मोरे वन साईड हिरो आहे आग्रीबाईचे जाणीमाने बॅट्समन अँड बॉलर लास्ट आणि खास वाकोल्यातून आज आपल्या इथे बॉलिंग करायला आलेले सुरेश रंगराव खोत उर्फ उक्या आणि आग्रीबाईतले अक्षय कुमार उक्या भाई
सुरेश खोत हे गंडवत आहेत बॅट्समनला. सुराज मोरे अतिशय अनुभवी. सारखे सारखे स्टेडियम मध्ये येऊ नका. दोन धावा या मिळालेल्या आहेत. दोन धावा दोन. इतर खेळाडूंनी स्टेडियम मध्ये जाऊ नका नाहीतर त्यांना 3 रनाची पेनल्टी लागेल. अंपायर मागवलेले आहेत. सागर जोशी यांना त्यांच्या मिसेसने लिंबू सरबत पाठवलेले आहेत आणि कुठे असेल तरी लवकर लवकर स्टेजवर जावे आणि त्यांचा फोटो काढा. वाईट बॉल. बायकोनी धरून बनवून आणलाय. आम्हाला पण थोडासा ठेवते. हॅलो. जे लाईनीच्या बाहेर प्लेअर आहेत त्यांनी उगा थांबा थांबा बोलू नका. मॅच कंटिन्यू चालू राहील. थांब ना बघ ना किती त्यांचा वाद चाललाय. स्कोरर किती बॉलचे शिल्लक आहेत. स्कोरर स्कोरर समीर म्हात्रे कांदिवलीचे जाणे माने. आपण पाहू शकता एकाच टीम मध्ये फॅमिलीतले दोन दोन प्लेयर आलेले आहेत. विराज मोरे यांचे वडील राजेश मोरे तसेच रमाकांत मोरे यांचे दोन्ही सुपुत्र. आणि हा षटकार मारला.